तुमची कंप्लेंट आली सर, काल तुम्ही बैलगाडीचा काचा फोडल्यामुळे मी तुमच्या चौकशीला पाठवलं साहेबांनी. एस पी होतो, आता पी एस आय झालो आणि देशाचं संरक्षण माझ्याकडे आहे. काल एका गोळीमध्ये 3 आरोपी डायरेक्ट फरार केले. आपण मी बी कुठला घाबरत नाही बायकोशिवी. मी साहेब आहे बिन प्रकारी फुलाधिकारी दंगल पेटले का चालू. मला किती बी फोन करा, मी आतमध्येच असतो. मी गेली वर्षी फौजदार होतो, आता हवालदार झालो. आणि कामं मोठे मोठे केले साहेब, पेनारला माफ नाही, पेनारला अटक. आणि पिऊन बायकोचा मार खाई त्याला 15,000 रुपये बक्षीस. मला पण सर पैशाला कमी नाही. सकाळ उदारी छापिनावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुरूपी कला लुप्त होण्याच्या मार्गावर कलेची होते चेष्टा, पण मदत मात्र कोणी करेना. शासनाकडून मदतीची गरज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून बहुरूपी समाज हा विविध रूपे घेऊन आपली कला दाखवत आहेत. तेव्हापासून आज तागायत ही कला जिवंत आहे. ग्रामीण भागातील गावागावात रोज सकाळी बहुरूपी कलाकार पोलीस वेशात येऊन नक्तीच्या लग्नाला जायचे असे सांगत अनेक विषयांवर विनोदी भाष्य करत खळखळून हसवणूक करायचे. तर दुसऱ्या दिवशी गावातील चौकात व घरासमोर राम लक्ष्मण हनुमान यांसारखा वेश परिधान करून रामायण दाखवले जात होते. यामध्ये श्री हनुमान यांचे गधायुद्ध व श्रीराम आणि रावण यांचे युद्ध दाखवले जात होते. हा खेळ पाहण्यासाठी गावात लोकांची गर्दी होत होती. मात्र मागील 7-8 वर्षात मोबाईल इंटरनेट आल्याने बहुरूपी खेळ लुप्त होत असल्याची खंत आज भीमराव शेगर घोडेगाव यांनी यम 24 न्यूजशी बोलताना व्यक्त केली. आम्ही केलं पुढच्या पिढीने करू नये म्हणे. हे बहुरूपी कलाला आता किंमत राहिली नाही. आणि बहुरूपी कला हे आताचे नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. त्या काळातील आमचे बैरी जे नायक होते ते महाराजांचं हेलगरेचं आणि खबरेचं काम करत होते. बैरीचे नाही, तिथपासून आमची ही परंपरा ही चालत आलेली आहे. आता लास्ट पिढी ही आमच्यापर्यंत आहे, ही पिढी आमच्या पुढची पर्यंत ढकलणार नाही. म्हणून हे आम्ही बहुरूपी कलेतून हे चालत आहे. बेन पगारी आणि फुलाधिकारी बहुरूपी कलाकार भीमराव भगवान शेगर घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर. बहुरूपी समाज होता सर आमचं, पहिले लोक भटकत करायचे सर. आता लोक कुठं तर थॅक्स झाले, मुलं शाळा शिकतात. सारा भाऊ आम्ही केलं, आमच्या मुलं पूर्ण कुठं तर शिकावं आणि शिकल्यानंतर सरकारनं कुठं तर मुलांना आमच्या नोकरी लावावं. आणि आमच्या पण बहुरूपीला साहेब कुठं तर पेन्शन चालवावं. कसं सर प्रत्येक खेड्यागावात असं जातो सर. आम्ही लोक भीती झाला जर बघतो साहेब, कलेच्या माध्यमातून कोण बघत नाही. कोणी चेष्टा करणार, कोणी पोर अशा गावातून म्हणजे टोपी हातला कुठे मस्करी कर. सारा भाऊ मग आम्ही केलं बघायचं कुठं आमच्या मुलांना पूर्ण कुठं तर शिकावं आणि सरकारनं त्यांच्याकडे काय तर बघावं, मुलासाठी बघावं, नोकरी लावावं त्यांना, म्हणजे भटकंत नाही फिरावं.